नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 16 सप्टेंबर 2024 आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो ज्याची शेतकरी आतुरतेनं वाट पाहतात, तर आज सोमवार आपण हा हवामानाचा अंदाज देऊया. तसेच आपण दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता कृषी सल्लासुद्धा देत असतो आणि आजच्या लाईव्हचा विषय आहे कापसाचं यापुढील व्यवस्थापन. तर ज्या शेतकऱ्यांचा कापूस पीक आहे किंवा सोयाबीनबद्दलसुद्धा आपण काही माहिती, तुरीबद्दलसुद्धा काही माहिती देणार आहोत, तर अशा शेतकऱ्यांनी हे लाईव्ह अवश्य पाहावं. आता टायटलवरूनच तुम्हाला या आठवड्याचा हवामानाचा अंदाज येईल. हा आठवडा बहुतांश, म्हणजे प्रामुख्यानं बहुतांश ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी कोरडा आठवडा जाण्याचा अंदाज आहे. जसं आपण जर पाहिलं तर या आठवड्यात प्रामुख्यानं कोरडा हवामान राहण्याचा अंदाज आहे, मात्र क्वचित ठिकाणी, म्हणजे संपूर्ण राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही असं नाही, तर क्वचित ठिकाणी हलक्या स्वरूपाचा दुपारनंतरचा वादळी पाऊस पडू शकतो. अपवादात्मक ठिकाणी, क्वचित ठिकाणी पाऊस पडू शकतो, मात्र बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान राहील. दुपारी ऊन जाणवेल, परतीचा पाऊस. आता हे झालं या आठवड्याचा अंदाज. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे पुढच्या 8 दिवसात, कुठे 10 दिवसात कापणीला येण्याचा अंदाज दिसतो आहे आणि बरेच शेतकरी पुढच्या हवामानाचा अंदाज विचारत आहे. मी कालच आपल्या हवामान तज्ज्ञांना विचारलं, त्यांच्या सांगण्यानुसार हा आठवडा तर प्रामुख्यानं कोरडा आहे, मात्र पुढच्या आठवड्यापासून रिटर्न मान्सूनचं सुरुवात होऊ शकते. रिटर्न मान्सूनमध्ये पाऊस पडेलच किंवा सगळीकडेच पडेल असं नसते, मात्र जो रिटर्न मान्सून येतो त्याच्यामध्ये दुपारनंतरचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. तर पुढच्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर 23 तारखेपासून पुढचा आठवडा सुरू होतो, 23 सप्टेंबरपासून तर जवळपास 3 ऑक्टोबरपर्यंत या दरम्यान काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. हा सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणारा पाऊस नसतो, मात्र काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो. पण शेतकऱ्यांचं हाताशी आलेलं, तोंडाशी आलेलं पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी आपण पुढच्या आठवड्यापासून दर 3-4 दिवसाला हवामानाचा अपडेटेड अंदाज देऊ, ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार जर सांगता आलं तर जिल्ह्यानुसार कुठे काय परिस्थिती राहू शकते, कुठे वादळी पाऊस पडू शकतो का, कुठे पडणार नाही, याचा अंदाज आम्ही दर 3-4 दिवसाला, म्हणजे आठवड्यातून 2 वेळेस आपलं नुकसान टाळण्यासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं फार चिंता करण्याची गरज नाही. परतीचा पाऊस पडू शकतो, पडेलच असं नाही, पण पडू शकतो दुपारनंतरचा वादळी पाऊस. तो कुठं पडू शकतो याचा अपडेट आपण दर 3-4 दिवसात किंवा आठवड्यातून 2 वेळेस आपण घेणार आहे, त्यामुळं फार चिंता करू नका. आता काही ठिकाणी पाऊस पडून बरेच दिवस जिथं झाले तिथं खरीपातल्या पिकांनी ऊन धरलं आहे. मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी सोयाबीननं ऊन पकडलं आहे, तिथं सोयाबीन सुकतं आहे. काही ठिकाणी मक्याला ताण पाण्याचा पडला आहे, काही ठिकाणी तुरीला पाण्याचा ताण पडला आहे, काही ठिकाणी कापसाला ताण पडला आहे. तर ज्या ज्या ठिकाणी पीक काढणीला अजून वेळ आहे, तिचा दाना भरणं अजून बाकी आहे, अशा ठिकाणी तुम्ही हलकं सिंचन करायला हरकत नाही. पाऊस पडला तरी ज्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही असं हलकं सिंचन, त्यातल्या त्यात हलक्या जमिनीवर जे आहे तुम्ही लगेच सिंचन करा. म्हणजे या आठवड्यात प्रामुख्यानं कोरडा आहे, जर तुम्हाला गरज वाटली तर लगेच आज उद्या परवा 2-3 दिवसात तिथे हलकं सिंचन करायला हरकत नाही. पडलाही पाऊस पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तुमची वापसा जमिनीला येऊन जाते. कापसामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कापसामध्ये जेव्हाही ताण पडतो आणि ताण पडल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणात पातेगळ होते आणि बऱ्याच ठिकाणी आता कापसामध्ये ताण पडण्यास सुरू झालं आहे. मग अशा वेळेस कापसामध्ये आपण एक काम करू शकतो की एक सरी आड पाणी द्यायचं. प्रत्येक सरीला पाणी दिलं आणि पाऊस जर पडला तर तिथं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं एक सरी आड जर पाणी दिलं, एक सरी सोडायची एका सरीला द्यायचं आणि परत काम पडलं तर जी कोरडी सरी सोडली होती तिथं पाणी द्यायचं. या पद्धतीनं कापसामध्ये व्यवस्थापन करा. ज्यांच्याकडे ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी ठिबक थोडं थोडा वेळ चालवावं, जेणेकरून त्याला ताण पडणार नाही. कारण ताण पडल्यानंतर पुन्हा पाऊस पडला तर पातेगळ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं कापसाला एक सरी आड किंवा ठिबकनं हलकं सिंचन आपण करणं गरजेचं आहे. आपण शिफारस करत असलेले औषधाचं प्रमाण हे 10 लिटरच्या पेट्रोल पंपाचं किंवा 15 लिटरच्या साध्या पंपाचं आहे, ज्याच्याबद्दल कृषी सल्ल्यामध्ये आज अत्यंत महत्त्वाचं इथून पुढचं कापसाचं व्यवस्थापन
सोयाबीनमध्ये काय अडचणी आल्या, सोयाबीनमध्ये काय शिफारसी केल्या होत्या, त्याचे परिणाम काय झाले, हे आपण संध्याकाळी 7 वाजता पाहणार आहोत. धन्यवाद.